तब्बल 22 मंत्र्यांच्या विरोधात काही ना काही प्रत्येक वेळा आरोप होतात, प्रत्येक वेळी त्याच्यासाठीचे पुरावे समोर ठेवले जातात, पण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सिंगल विंडो सिस्टीम काढली आहे, क्लीन चिट. आरोप कोणावरही करा, मुख्यमंत्री सांगतात क्लीन चिट. आरोप कोणावरही करा, मुख्यमंत्री सांगतात क्लीन चिट. आणि मग खरोखर प्रश्न वाटतो की नक्की चिक्की मूर्ती कुठं, नक्की मोबाईल जातो कुठं, माजी शिक्षण मंत्र्यांचं बनावट दाखला येतो कुठून. आणि एवढं सगळं होत असताना मग महाराष्ट्रच आता या शिवसेना भाजपला प्रश्न विचारतोय, आता नक्की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे की कशामुळे पिछडांनी प्रवेश केला. आपल्याला वाटेल हे राष्ट्रवादीत काय चाललंय, पिछडांनी याच्यासाठी प्रवेश केला की पिछड्यांच्या दुसऱ्या मंडळी म्हणजे दुसरी बायको ज्या आदिवासी नाहीत त्यांनी खोटा आदिवासीचं सर्टिफिकेट काढलं आणि जिथून समृद्धी मार्ग जातोय तिथल्या आदिवासीची जमीन खोट्या आदिवासीच्या सर्टिफिकेटवर खरेदी केली, ती जमीन समृद्धीमध्ये गेली, तिचे 15 कोटी मिळाले. आता एवढं सगळं समृद्धीमध्ये 15 कोटीचं खोट्या आदिवासीच्या सर्टिफिकेटवर काढल्यावर त्यांच्यावर काय व्हायला पाहिजे, FIR व्हायला पाहिजे की नाही? हे गेले काशीच्या घाटात झाले पवित्र. आताच्या सरकारने कर्जमाफी 3 वर्ष चालली, 3 वर्ष आता 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदत वाढ दिलेली. 3 वर्षात किती पैठणकरांची कर्जमाफी झाली त्यांनी हात वर करा. आम्ही पहिल्यांदा राज्यामध्ये कायदा करणार की एखादा कारखाना पैठणमध्ये आला तर त्या कारखान्यामध्ये 75% स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे कायदा, त्याशिवाय तो कारखाना चालणार. तुम्ही आमच्या विचाराचं सरकार आणा, आपण तुमची कर्जमाफी देऊन दाखवू. आम्ही मागे दिलेली घ्यावेच पण तुम्हाला. होय बाबा, शरद पवारांचाच पुतण्या सांगतोय आम्ही देऊ.